गबर पद बगर शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार
भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल 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 हेयम सदा परिभवक नमबेष्ट दोहं तीर्थास्पदं शिव विरञ्चनुतं शरण्यं व्रत्यात्यन प्रणत पाद भवाब्धि पोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। योऽन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पाणिब्रह्मा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकयादान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् तालम् मुकुन्दम् मनसा स्मरामि दिव्ये सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति दिव्ये रसते मधुर प्रयात्म सत्यम् आवरणयता मधुराक्षराणि गोविन्दामोदर माधवेति त्वामेव याते मम देहि दिव्ये समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुवक्त्या गोविन्दामोदर माधवेति। तुम्हाला सर्वांना माहिती भगवान हात करत पुढे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण श्री कृष्ण हरे मुरारे वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा। अखिल कोटी ब्रह्मांडनाय अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांचित कल्पतरु भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी जन्माता भगिनी सर्वांच्या समोर माझे सर्व साधक साधू गुणीजन
सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला, अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा आहे. हा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबारा आपला अनुभव सांगतायत. विठ्ठल विठ्ठल इकडे रे. हा दिसायला जसा आहे तसा आतून नाही. हा दिसायला थोडासा वाकडा आहे पण आतून सरळ. तुझं नाव काय रे? सांग अभंग कोणता आहे, अभंग कोणता आहे? बस सर्वांनी म्हणा, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबाराय सांगतात देवाला शरण जावे. का जावे? त्याचं कारण दुसऱ्या चरणात आहे. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा, तोच तुम्हाला पार करणार आहे. का? त्याचं कारण काय? तुकोबारायांचा हा अनुभव व्यक्त करताना सांगतात तो कसा आहे. बहु आहे करुणावंत म्हणून अनंत हे नाम जा. हे मी का सांगतोय त्याचं कारण माझा अनुभव आहे. तू का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट म्हणून तुम्ही म्हणून तुम्हाला येतंय पुढचं. विठ्ठल विठ्ठल भगवंताची कृपा, संतांचे आशीर्वाद, वैकुंठवासी मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुदेव नतुसिंग बाबा, वैकुंठवासी कृष्णाजी माऊली महाराज यांचा कृपा आशीर्वाद तथा सर्व माझे साधक साधू गुणीजन, आमचे निळोबराय असतील तथा आमचे शिंदे महाराज असतील तथा तिकडे एक नंबर विठ्ठल महाराज, रविदास महाराज, त्यांची चाल ऐकली मी, रविदास महाराज असतील तथा आमची सर्व आळंदीकर गुणीजन मंडळी यांच्या मार्गदर्शनाने आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने हा सप्ताह संपन्न होत आहे. सातवा दिवस आहे, सातवं वर्ष, चौथा दिवस. म्हणजे गर्दी पाहताना असं दिसतंय की सातवा दिवस आहे. श्री हरिभक्त परायण आमचे लाडके, जवळचे, अंतस्थ असलेले आमचे सोपानजी महाराज यांची अमृतवाणी आणि या अमृतवाणीच्या द्वारा तुम्ही दिव्य श्रीमद भागवत कथा श्रवण करताय. योग चांगला आहे, सुंदर आहे, तुम्हाला सर्वांना विदिते माहिती आहे, तुम्ही ऐकलंही आहे. भाग्योदय न बहुजन्म समरजिते सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांध कारणाशं विदायी तदोदयते विवेका. ज्याचं पूर्वजन्माचं पुण्य फलीभूत होतं त्यांनाच श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त होत असतो. सुंदर दिव्य कथा या ठिकाणी होत आहे आणि या गावाचं महत्भाग्य समजावं लागेल. गावोगावी मोठे नियोजन होतात, धुळे जिल्ह्यात तरी मोठे नियोजन होतात, पण एक गुरुदेव वैकुंठवासी न तुसिंग बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने जो होणारा सप्ताह संपन्न, तिथं जो समाज पाहतो तसा समाज इथं दिसतो. बाकी इतर ठिकाणी मला दिसायला भेटत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मी नेमाच्या पलीकडे जरी असेल कीर्तनाच्या बाबतीत आज, तरी माझ्यावर कोणी कारवाई करू शकत नाही. मी नेमात जरी असलो तरी कोणी कारवाई करणार नाही आणि नेमाच्या पलीकडे जरी गेलं तरी माझ्यावर कोणी कारवाई करू शकत नाही. का? त्याचं कारण आहे, मी कोर्टात नाली व्यक्ती. जिथं गुन्हा नोंदवला जातो ते कीर्तनकार येणार नाही तर कोर्टाने म्हणजे येनादेश संधी कोणती, हा विधेयमान नाही अविधेयमान, अविधेयमानाचा कधी आदेश होत नाही त्याचा कधी तुम्ही कोणती संधी करू शकत नाही. इथं माझा हा विषय नाही, तर इथं मी अविधेयमान आहे. पण इथं अविधेयमान जरी असेल पण इथं वर्तमानात विधेयमान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा कार्यक्रम तसं म्हणजे हे गाव माझ्यासाठी नवीन नाहीये आणि
श्रोतृवर्ग सुद्धा नवीन नाहीये, फक्त माझ्यासाठी नवीन आहेत आमचे निलोबर आहे तथा आमचे इकडे बसलेले महाराज आणि रविदासजी महाराज, तुम्हाला परिचय. निळोबाराय सुद्धा माझ्यासाठी नवीन नाहीयेत, सर्वात जुने माझ्यासाठी निळोबाराय आहेत. त्याचं कारण आहे, 2003 साली जेव्हा मी देवदारा पिंपळदारा देवदारेश्वर पिंपळगाव वाखारी इथं डोंगरावर साधना करण्याकरता जेव्हा गेलो होतो तेव्हा पहिली भेट माझी निळोबारायांची, म्हणून तीही माझ्यासाठी नवीन नाहीयेत. पण इथं आल्यावर असं वाटतंय मी नवीनच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी आपली भूमिका व्यक्त करत असताना समाजाला एक उत्तिष्ठत जागृत प्राप्तेवरा निबोधतान या सूत्रापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय, या उपनिषदाच्या श्लोकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही मी जे अनुभवलंय ते तुम्हाला करायचंय. असं आहे, ज्याच्याविषयी ज्या व्यक्तीला अनुभव असतो ती व्यक्ती समाजाला तो अनुभव देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु समोरच्यांना ती गोष्ट कधीतरी खरी पटत नाही. वास्तविक इंग्रजी भाषा ही 26 वर्णांची भाषा आहे. किती? 26. या भाषेला विशेष प्राधान्य हिंदुस्थानामध्ये दिलं गेलं नको पाहिजे असं माझं मत नाही, पण तरी देखील आपली जी संस्कृत भाषा आहे या संस्कृत भाषेची दिव्यता आहे. परंतु ही दिव्यता त्या व्यक्तीला माहिती असेल जो हिचा चाहता असेल. वर्तमान काळात लोक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकतात, पण कधी कोणताही बाप असा विचार करत नाही की माझा मुलगा संस्कृत पंडित व्हावा. वास्तविक हे जे 42 वर्ण आहेत या 42 वर्णांपासूनच सर्व ही भाषा बनलेली आहे. मग ती देवनागरी भाषा असो अथवा मराठी हिंदी कोणती का भाषा असे ना, तिची जनक कोणती भाषा आहे? संस्कृत भाषा आहे. महाराज भगवान शंकरांच्या डमरूच्या माध्यमातून जर ते 42 वर्ण प्रकट झालेले असतील, ते पाणिनींनी सूत्रबद्ध केले असतील हे तुम्हाला माहिती. आई उन ढिल रिक एवं आई औ हैवरटला नेमंगलनम जवई गडदस जब गडदस खपचव कपई शशधर हल, हे 14 सूत्र जे आहेत हे 14 सूत्र पाणिनींनी तुम्हा आम्हाला दिलेले आहेत, याच्यात संपूर्ण 42 वर्ण आहेत. पण हे कोण सांगेल आणि कोणाला आवडेल? ज्याच्याविषयी ती रुची असेल. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला सांगितलं नाही असं नाही, तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला हात जोडून प्रार्थना करून सांगितलंय. आता तडी पुढे करतायत त्याच्या मागे जगद्गुरु तुकोबारांना सांगायचंय, तुमचं ज्याच्यात कल्याण आहे ते तुम्हाला करायचंय आणि ज्याच्यात तुमचं अकल्याण आहे ते तुम्हाला कधी करायचं नाही. पण आपलं ज्याच्यात अकल्याण आहे ते आपण करण्याचा अथक प्रयास करत असतो आणि ज्याच्यात आपलं कल्याण आहे संतांनी हात जोडून प्रार्थना करून जरी सांगितलं तरी आपण मान्य करायला तयार नाही. त्याचं कारण काय? अनुभव नाही. तू काय करतो बाळा? BSc. आता इथं डॉक्टर बसलेले आहेत, तुम्ही BAMS डॉक्टर आहे मला माहिती. BAMS डॉक्टर जे असतात यांना प्रथम वर्षाला संज्ञा प्रकरण असतं. कोणतं? हा, संस्कृत विषयातलं संज्ञा प्रकरण असतं. महाराज
बीएएमएस डॉक्टरांना सुद्धा संज्ञा प्रकरण करायला अवघड जात. नुसतं बीएएमएस नाही, वास्तविक हे जे संज्ञा प्रकरण आहे हे ज्यांचा इंग्रजी विषय स्पेशल असेल यांच्यासाठी तर एमएच्या पहिल्या विषयाला ते प्रकरण असत, माहिती ना. आपण एमएच्या पहिल्या वर्षाला जे प्रकरण असत ते आनंदित गेल्यानंतर पहिल्या वर्षाला असत, तरी देखील काही लोक आम्हाला सांगतात महाराज आमच्या मुलाचं डोकं घरी चालत नाही तिथं चालेल ना. अरे जे प्रकरण एमएच्या पहिल्या वर्षाला असेल ते प्रकरण जर आनंदित पहिल्या वर्षाला असेल प्रवेश करताना तिथं डोकं कसं चालवावं लागत असेल. पण हे हा याच्या मागे काय कोणता अभाव, तर अनुभवाचा अभाव आहे. विठाला विठाला विठाला, तुम्हा आम्हाला हात जोडून जी प्रार्थना करतायत विनंती करतायत त्याच्या मागचं कारण अनुभव सांगताय. महाराज ज्या व्यक्तिमत्वाला अनुभव असतो, आता आमच्या सोपान महाराजांना मी कायम सांगायचो महाराज गाडी हळू चालवायची, हा माझा अनुभव. कारण मी 2005 साली 80 स्पीडने माझी ती पद्मिनी चालवत होतो. पद्मिनी म्हणजे पद्मिनी कोल्हापुरी नाही, पद्मिनी चालवत होतो, फ्लॅट चालवत होतो. आणि माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यानंतर मी प्रत्येक चालकाला सांगतो, प्रत्येक चक्रधराला सांगत असतो की गाडी हळू चालवायची, पण सोपान महाराज माझं ऐकत नव्हते. पण जेव्हा त्यांची गाडी तिथून काढावी लागली कशाने ट्रेनने, तेव्हा त्यांना वाटलं की इथं आता आपण थांबलं पाहिजे. माझा विषय काय, अनुभवाविना जी व्यक्तिमत्व बोलत असते किंवा अनुभवाचं जी व्यक्ती सांगत असते दुसऱ्याला, समोरच्यांना सुद्धा थोडका का होईना अनुभव असला पाहिजे. जर तो अनुभव नसेल तर समोरच्या व्यक्तीने किती हात जोडून विनंती केली तरी देखील ते मान्य करत नाही. तुकोबारायणी महाराज हात जोडून सांगितलं काय, आणि अनेक प्रकारे अनेक प्रयास करून सांगितलं सुद्धा आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, लगे का देवन लगे का संसार लगे का प्रपंच लगे का माया लगे, त्याचं कारण आहे अनुभवाचा अभाव. जेव्हा माणसा माणूस त्याच्यात खरी रुची घेईल, जेव्हा त्या व्यक्तीला खरा आनंद मिळेल, तेव्हा ती व्यक्ती सांगेल या झोपडीत तुका मने खातो आनंदाचे लाडू, नका चरबडू घ्या रे तुम्ही. गोड ते अशी लहर आहे जी, गोड व्यक्ती आमचे हेमंतराव. लग्न झालं नाही ना अजून. नका चरपडू घ्या रे तुम्ही, त्याचं कारण आहे. मी तुम्हाला हा आरोप का केला त्याचं असं आहे, लग्न झालेल्यांचे चेहरे पा तुम्ही, ते कधी उदास राहतात. कोणी पा, पण ज्याने केलेलं नसतं ज्याचं झालेलं नसतं ते असे असतात. विठ्ठल पूर्ण असतात ते कसे असतात, हात जोडून प्रार्थना. माझा विषय काय की जीवन जगत असताना तुकोबारांनी आपल्या जीवनातले अनेक अनुभव समाजापुढे प्रगट केलेत. तुकोबारांनीच प्रगट केलेत असं नाही, त्यांच्या मागे अनेक महात्म्यांनी संतांनी साधूंनी केलेत. कर जोडो निविनवित तुमारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला, कर जोडो निविनवित तुमारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला, नका गुंतून सगळे कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला, नका गुंतून सगळे कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला, तुम्ही आठवा बरसू दनारे
ज्ञानोबा राय यांनी सर्वांनी व्यक्त केलेला आहे. महाराज आदि संत ज्ञानोबारांनी सुद्धा हा अनुभव सांगितलाय ना. आजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तुही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव. एवढं सांगितल्यावर सुद्धा लोकांनी का विचार केला नाही, त्याच कारण त्यांच्या अनुभवाचा अभाव. आणि जगद्गुरु तुकोबारायांसारख्यांचं कीर्तन श्रवण केल्यानंतर, जगद्गुरु तुकोबारायांची वाणी ऐकल्यानंतर काहींना असं वाटलं हा महात्मा हे महात्मे एवढं हात जोडून विनंती करून जर सांगत असतील तर याच्या मागे काहीतरी विशेष असलं पाहिजे. परंतु काही तार्किक असतात, इथं कीर्तनाला बसलेल्यांपैकी सुद्धा काही प्रश्न करणारे असतील, परंतु प्रश्न करण्याची हिंमत नसल्यामुळे ते प्रश्न करत नाहीत. किंवा प्रश्न केल्यानंतर आपण मूर्ख ठरू लोकांच्या दृष्टीत, म्हणून काही लोक प्रश्न करत नाही. हे कीर्तनकारांचंही भाग्य समजा, प्रश्न करत नाही. तुकोबारांना सुद्धा हा प्रश्न समाजाने केलेला आहे, तुम्ही आम्हाला जे सांगतायत की तुम्ही त्याला शरण जावं, तुम्ही त्याचं भजन करावं, त्याचे बनावं, त्याचा आश्रय घ्यावा, कारण तो परमात्मा सांगतो अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा सुच, असं भगवान परमात्मा स्वतः सांगतात. आणि भगवान परमात्म्याला शरण का जावे, त्याचं कारण आहे गतीर भरता प्रभु साक्षी, पिता हमस्य जगतो माता धाता, मी साऱ्या विश्वाचा जनिता आहे. नामदेवराने सुद्धा सांगितलं ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, अशी त्याची दिव्यता. जगद्गुरु तुकोबारायांनी असं वर्णन केल्यानंतर तुकोबारांना सांगितलं हे तुम्ही पुराण वाचून शास्त्र वाचून सांगतायत का काहीतरी तुमचं काहीतरी विशेष असेल. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव शेवटच्या चरणात सांगतायत. माझा अनुभव आहे ही अभंग सोडवण्याची जी पद्धत आहे ही संज्ञा प्रकरणाच्या द्वाराच आहे असं बघ. संज्ञा प्रकरणात काही सूत्रांचा सूत्रार्थ लावण्यासाठी कधी अनुवृत्ती करावी लागते, कधी अपकर्षण करावं लागतं, कधी मुंडूक नृतीच्या माध्यमातून अर्थ लावावा लागतो. होणारा अर्थ लावावा लागतो. हा कोणता आहे? अपकर्षण. कसं? कालून वारे नाही. तुम्हाला विषय क्लिष्ट नाही वाटत ना? विहिरीत मोटर टाकल्यानंतर पाणी वरच पाणी खेचते का खालचं? पहिलं तस आहे. पहिलं शेवटचे चरण तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. महाराज तुम्हा आम्हाला अनेक देवाचे अनुभव येतात पण आपण देवाला मानत तयार. किती महात्मा लोकांनी सांगितलंय तुहे नाम तारण सभी का दिसारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दातवा को दिया दूध माको
खबर है खुदा करे सबरो बरेगा, लेकिन हम मानते नहीं समझते नहीं। बापू तुम्ही काय नाथ महाराजांच्या नवनाथ कथेच्या द्वारा किती लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ऐकतात को लोक? वास्तविक हा अनुभव आहे। आम्ही भावगीता ऐकतो, फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, कारभारी विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळ चमगे आकाळा तुझ्या गटांच्या उतरंडीला, नसे अंत ना पा तू वेडा। आपला अनुभव नाही का? हे जे भावगीत सांगितले, हे जे भावगीतात आहे वर्णन, घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकडे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणी कुणा मुखी अंगा तू वेडा। जसाच वेदांत शास्त्रातला सर्वात प्रसिद्ध दृष्टांत आहे कोणता, घटपट। घटपट हे सर्व बसलेले तुम्ही सुद्धा, आम्हाला सर्वांना अनुभव आहे तरी देखील आम्ही मानत नाही, पण काही अनुभव असेल त्या अनुभवांना प्राधान्य देऊ नये, पण संतांच्या अनुभवांना नक्कीच प्राधान्य द्यावं। संतांच्या अनुभवांना जर प्राधान्य दिलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव व्यक्त करत असताना सांगतायत की बाबा हो तुम्ही, माझा अनुभव आहे म्हणून सांगतोय, तुम्ही देवाला शरण जा पहिलं चरण। शरण जा पण तरी देखील वापरत नाही, मनहुनी शरण जावे, मनहुनी शरण जाण्याची प्रक्रिया प्रयोग दशा आणि प्रक्रिया दशा, जगद्गुरु तुकोबारायांचा प्रयोग आहे आणि तुम्हा आम्हाला प्रक्रिया सांगताय की तुम्ही देवाला शरण जा। काय जा आणि कसं जा? सर्व भावे देवाला शरण जा। आपण देवाला शरण जात नाही असं नाही, ब्राह्मण देवता देवाला शरण जात नाही का? आपण जात नाही, कशासाठी जातो? गर्दीसाठी जातो का? भीतीसाठी जातो का? प्रेमासाठी जातो? प्रेमासाठी जाणं आहे का देवासाठी जाणं आहे? मग ते काय देवाला शरण जाणार? सर्व भावे नाही, सर्व भावे शरण जाणारा जो आहे त्याची भूमिका वेगळी आहे।
कुछ देना न देना मगन रहना, कुछ लेना न देना मगन रहना, कुछ लेना न दे। हमें पसंद जाना रहे देवाने तरी सांगितलं, मात तरी देखील खरा भक्त जो आहे, खरा उपासक जो आहे, तो सांगत असतो कुछ लेना न देना। आमचे मारुती बाबा काय सांगत असतात, मगनाची वास पाहे मुखाकडे, ल्यारो कडे मनोरथ। पण तरी देखील खरा भक्त मनोरथ सुद्धा व्यक्त करत, कुछ लेना न देना भूमिका असतेला जो भगवत भक्त आहे, अशा असते त्याची प्रक्रिया दशा नसते, आपली प्रक्रिया दशा असते। म्हणून प्रक्रिया दशेत आपण भीतीपोटी देवाची भक्ती करतो, गरजेपोटी देवाची भक्ती करत असतो, पण प्रयोग दशेतला जो भक्त आहे त्या भक्ताला अनुभव आहे, अरे जब दंत नाही थे तब दूध दिया, अब दंत दिए तो अन्न क्यों न दे। आपण जे देवाची उपासना करतो ना, काही काही आता का रक्षण करणार नाही, पण आपली प्रक्रिया दशा आहे। जगद्गुरु तुकोबारांना हे जे सांगावं लागलंय याच्या मागचं कारण हे की तुम्ही आम्ही देवाकडे जायला तयार नाहीये, म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे तुम्हाला भीतीपोटी काढणार, गरजेपोटी काढणार, तुम्ही देवाला शरण जा। का देवाला शरण जा, माझा अनुभव आहे म्हणून शरण जा असं नाही, तो कसा आहे याचं स्पष्टीकरण तिसऱ्या चरणात आहे। बहु आहे करुणावंत, 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 करुणावंत, बहु आहे करुणावंत। सर्व निवडून की जे सेना बांधले, नुसती सेना नाही हिरे आणले, आमचा या हेमंत रावाच्या जीवनात किती दुःख आलं तरी असा चेहरा राहणार, हा पण एक हिऱ्याचंच लक्षण होणार, तरी देखील किती प्रसन्नता हिरा। मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो भगवान बजाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते। म्हणून त्यांना प्रमाण कोणत्याही विषयावर देता येत, मुस्कुराते रहो। फॉर एक्झाम्पल सांगतोय, गुणगुणाते रहो। म्हणजे इथं जे जे काही आहेत ते काहीतरी विशेषच आहेत, नुसते उभे असलेले विशेष आहेत असं नाही, प्रत्येकाची काहीतरी। मुरारजी बापू सांगतात ना, प्रत्येक व्यक्ती अद्वितीय बनवलेला आहे भगवंताने, बसणारे सुद्धा काहीतरी विशेषच आहे, बसलेले सुद्धा काहीतरी विशेष। आता या टेकडीवर जे बसलेले तेही विशेषच, कोण प्रत्येकाची काहीतरी विशेषता आहे।
महाराज हे नियोजन जे आहे खरंच प्रशंसनीय आहे. तर बहु आहे करुणावंत मनोनी शरण, बहु आहे करुणावंत हा जगद्गुरु तुकोबारायांचा अनुभव आहे. केवळ जगद्गुरु तुकोबारायांचाच अनुभव आहे असं नाही, अनेकांचा अनुभव आहे. तुम्ही पाहा ना, आता भागवत कथा तुम्ही ऐकणारच, शेवटच्या सातव्या दिवसाचा प्रसंग येणारच. देखी सुदामा किदीन दशा, करुणा करके करुणा निधि रोवे, हाथ को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पग धोवे. बहु आहे करुणावंत, मुष्टी पोए घेऊन या भेटीला गेला. कोण? शुद्ध भाव देखून या दगडाचा दिला. व्हेरी गुड. मी म्हटलं ज्यांचं पाठी ते बोलत का नाही. ज्यांची साऱ्या समाजाने उपेक्षा केली, त्यांची अपेक्षा जर जगतपिता परमात्मा करत असेल, किती त्याची दिव्यता आहे. म्हणून बहु आहे. आमचं असं आहे, आम्ही ज्यांच्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा करावी ती आमची उपेक्षा करतात. तरी त्या चोरांच्या सानिध्यात राहण्याची आमची कायमची इच्छा आहे. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास, कैसे चोर त्यांचं वर्णन आहे. भूषणही घेती काढून या ऐसे चोर पंतरे देखील, आम्ही त्यांना करुणावंत समजतो. आणि जो खरा करुणावंत आहे त्याचा आम्ही विचार करत नाही. कीर्तनात आल्यानंतर सुद्धा आम्ही विचार करत असतो, महाराजांनी आपल्यावर करुणा करावी आणि 11 वाजता थांबावं. राजकारणाच्या गप्पा सुरू झाल्या तर 3 जरी वाजले तरी थांबायची इच्छा होत नाही. किती उदाहरण आहे. उपमन्या कारणे, भगवान परमात्मा फक्त वाटीवर दुधाची अपेक्षा घेऊन गेलेले उपमन्ये, परंतु त्यांच्यासाठी भगवान परमात्मा शिराचा सागर देतात. बहु आहे. सर्वांचे उदाहरण पाडे. बगिया में जाके मैं तो कलिया चुन लाऊंगी, हे तुम्हाला विदेते. कोण? शबरी माता, ब्राह्मण देवता. तुम्हाला मी 10 लाख रुपये जरी दिले माझं उष्ट खाणार का तुम्ही? पण या वयात नाही. कोणत्या वयात? मला कुष्ठरोग झालेला पाहिजे. बोरे खाय बिलटी, बहु आहे करुणावंत. उच्चिष्ट ते बोरे खाय बिलटी, कोणाचं उच्च खाणार नाहीत.
परमात्मा उच्चिष्ट ते बोरे मुंबू आहे करुणा करुणावान महाराज जी गाडीचे तुकडे झाले पण तुम्हाला कबर वाचवलं कशासाठी कथा माझी करणारी व्यक्ती आणि आता आता लग्न होण्याची वेळ आली आहे आणि जर आता माझ्या सोपान महाराजला घेऊन गेलो सांगा महाराज तुम्हाला आतापर्यंत त्याने कधी उपाशी ठेवलंय यमंतराव आहा दोन्ही परिसतो कानी पती चालतो जिव्हेने रस चाकितो मधुर तो वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करीतो विश्रांती ही घ्यावया घेतो जो पशु सुके फिरोनी उठतो ईश्वराची दया बहु आहे काही आहे पण बहु आहे नाही विठ्ठल विठ्ठल षडविधम व्याख्यानम मतम मामासाहेब म्हणायचे पदच्छेद करायचा नंतर पदार्थोक्ती करायची अर्थ सांगून पुन्हा त्याच्यावर शंका उपस्थित करणे व्याख्यानाचं लक्षण आहे तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या या उक्तीवर शंका उपस्थित करता येईल तुकोबाराय सांगतायत बहु आहे करुणावंत आणि एका अभंगात तुकोबाराय सांगतायत देशी घेसी तेव्हा देशी ऐसा ससी उदार ऐसा ससी उदार ऐसा ससी ऐसा असी आणि तरी देखील तो बरा या अभंगात म्हणतात बहु आहे इथं काय जगद्गुरु तुकोबारांची ही पूर्वावस्था आहे अनुभवाच्या अगोदरची अवस्था जरी म्हटली तरी चालेल जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगात घेसी तेव्हा देशी इथं आपला हा जो अनुभव आहे हा अनुभव नाही असं जरी म्हटलं तरी चालेल पण हा अनुभव आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सांगतायत बहु आहे अनंत हे नाम ज्या आपले फक्त मोजून 15 मिनिटं शिल्लक आहेत किती आपण एकदा विठोबा रुक्मिणी भजन करूया आणि उर्वरित 15 मिनिटात एका चरणाचा भाव राहिलेला आहे त्याचा आपण थोडासा विचार चिंतन करू आणि आपली क्षमा थांबवू पुरुषांनीच करा जे पुरुष आहेत त्यांनीच करा म्हणजे त्याच्यात बालक येतील तरुण येतील प्रौढ येतील वृद्ध येतील सर्व आणि असं संकीर्तन करायचं आणि तुम्ही करतायत आमच्या महाराजांनी तर तुम्हाला ती सवय लावलेली असेल न येणाऱ्यांना असं वाटावं की आपण अभागी आहोत इतकं सुंदर संगीत सुंदर मंडळी गाण्याच्या बाबतीत वाजवणारी मंडळी सुंदर आहे फक्त तुमची टाळी तिच्यातही ताकद असावी आणि म्हणण्यातही ताकद असावी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ऐका ज्यांना नाचावं वाटत असेल ना ज्यांना नाचावं वाटत असेल ना त्यांनी नाचून घ्यायचंय मी कायम सांगत असतो तिथं कोणी नाचत कुठं भेटणार ना मला भेटणार तिथं आणि यांनी नक्की वाजवलं असेल असं वाटत महाराज किती गोड आहेत आणि ज्यांना नाचावं वाटत असेल त्यांनी नाचून घ्या आणि ज्यांना वाटत असेल आपण म्हणावं त्यांनी म्हणायचंय पण तुम्हाला सांगतो नातवंडांपुढे आपल्या बायका पोरांपुढे तर कोणी नाचतं देवासाठी नाचण्याचा आनंद काही वेगळाच आहे म्हणून इतकी सुंदर मंडळी असताना पुन्हा एकदा एवढे चांगले आनंदीतनं हिरे आलेले असताना गंगा आलेले असताना
जर तुम्ही तिच्यात स्नान करण्याचा विचार करत नसणार तर तुम्ही सर्वात मोठे अभागी समजावे. श्रीराम जय राम जय जय राम. असं वाटतंय इंग्रजीत म्हटलं जात ना वन्स मोर. पण जर मी आता पुन्हा तुमचे 5 मिनिटं घेतले तर मी पुढचे 15 मिनिटं वाढवणार. येतो नया अलग ही माहोल माहोल आहे. हम तो बनाएंगे ही लेकिन तुम्हारा घर बनाएंगे पहिले. मंदिर बनायचं म्हणा मंदिर बनाने के लिए तो आहे. आणि पुन्हा आता तर इतकी भीती गेली. वाह वाह रे महज फकीरा. आता तर भीतीच नाही. महाराज जेव्हा माणूस कोणत्याही अनुभवातनं जातो, मी तर तुमच्या भागात जेव्हा जात होतो तेव्हा तर 25-25, 30-30 हजार लोकांना सांगायचो, अरे जो खरा हिंदू असेल तो जे बोलू शकतो बनाएंगे मंदिर. हे तर आणि त्याच्यासाठी असं नको काही काही कसं म्हणजे बनाएंगे मंदिर. ते म्हणतानाच असं वाटतं हा माणूस एका बाई एका तिसरा आहे. थोडं म्हणताना वेगळं. खरं सांगा भाईजी असं जर मी म्हटलं बनाएंगे मंदिर कसं वाटेल बरं. मी तिकडे पाहिलं बरं तिकडे.
चांगला ठीक बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा एक भक्त म्हणतो त्याच्या त्याला कठोर म्हणावं का करुणावान म्हणावं ते समजत नाही. त्याला करुणावान म्हणावं तर बाप राम राम करत गेला तरी मागे पाहिलं नाही, आणि त्याला कठोर म्हणावं तर गीत जातीत जन्माला आलेला पक्षी त्याला मांडीवर घ्यावं. नरो ए वनगमन मे श्री पिता की वेदनाओं पर, नरो ए वनगमन मे श्री पिता की वेदनाओं पर उठाकर गीत को निज गोद में आंसू बहाते हैं. त्याला करुणावान म्हणावं तर गोपी गीताच्या माध्यमातून त्याला आरवतायत तरी देखील यायला तयार नाही. जयति ते दिकम जन्मना व्रज श्रयेत इंदिरा शाश्वत दैत दृष्टता दीक्षुतावका त्वयेदृता सव स्वामी. त्या गोपींनी तर सांगाव देवा तव कथामृतम तात जीवनम कवि विरीडितम कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ते मुरिदा. त्या गोपी कशी करुणा भागते. पतिसुतान्वय भ्रातृबांधवा हे तुझ्यासाठी रे, हे सर्व तुझ्यासाठी सोडलंय आम्ही तरी देखील तो एवढा कठोर आहे. त्या गोपी सांगतायत तुझे कोमल चरण ते या काटेरी वनामध्ये फिरतायत ते आम्हाला सहन होत नाही, आम्हाला एवढं भयंकर दुःख होतंय, तू आमच्यासाठी ये तिथं यायला तयार नाही, याला कठोर म्हणावं तर तो द्रौपदीने एक हाक मारावी तर धावून येते. न आए मधुपुरी से जो गोपियों के बुलाने पर, द्रौपदी के बुलाने पर द्वारिका से दौड़े आते हैं. बहु आहे जसा आहे आम्ही जसा पाहू तसा आहे. काय आम्ही जसा पाहू तसा आहे कीर्तनकाराला आम्ही जसा पाहू तसा आहे. काही कीर्तनकाराला पाण्यासाठी सुद्धा आलेले आहेत असं मला माहिती आहे, आणि काही कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला सुद्धा आलेले आहेत असं. बहु आहे करुणावंत. करुणावंताचं विशेष लक्षण आहे बरं अनंत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे जिथं तुम्ही हाक माराल खरी त्याचे बनून तुम्ही त्याला जेव्हा हाक माराल तेव्हा तो अनंत ज्याचा अंत नाही असा तो अनंत. तुम्ही जिथं बोलवाल तिथं प्रगट होईल. अनंत हे
नाम जा। तो अनंत परमात्मा, तो करुणावंत परमात्मा काय करेल दुसरं चरण, तो हा उतारीला पारा, तो हा उतारीला पारा, तो हा उतारीला पारा, करुणावंत अनंताचा अनुभव मला आहे आणि म्हणून तुम्ही त्याला शरण जावे। त्या करुणावंत अनंत परमात्म्याला जर तुम्ही शरण गेलात तो काय करेल, तो हा तो म्हणजे कोण, जो करुणावंत जो अनंत परमात्मा, तो हा काय जे आपल्याला अजून सुद्धा समजलं नाही। काही काही लोक म्हणतात महाराज माझ्या 50 वाऱ्या झाल्यात पण अजून तो सुधरत नाही। काही लोकांना आम्ही प्रश्न करतो तुम्ही किती कीर्तन ऐकलं, महाराज कीर्तनकार मेले एवढे कीर्तन ऐकले, चेंज अजिबात नाही। काही लोक तर कीर्तनकारांना मारण्यासाठीच जन्माला आलेले तरी सुधरले। महाराज आम्ही अशा तुम्हाला गणत धकिरत, मग काय होईल तुला, तू बदलना का? नाही। अरे आपण परमार्थ का करतोय, कशासाठी करतोय याचा विचारच आपल्याला समजत नसेल तर का परमार्थ करतायत? विठाला 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 विठाला। मी कीर्तन ऐकण्याकरता गेलोय पण मला कीर्तन का ऐकायचंय? मी कायम सांगत असतो परिवर्तन जर होत असेल तर कीर्तन ऐकण्याचा लाभ आहे। पाना तुम्ही हा व्यर्थ खर्च नाहीये, या कार्यकर्त्यांनाच माहिती हे उभं करताना किती त्रास होतो, या आयोजकांनाच माहिती एखादं नाव जरी पत्रिकेत कमी झालं तरी तात्या
कसं करावं लागतं? आमना गावले सप्ताय बरं ही जात बरं. एखादा आले बायको मानत नाही तरी तात्याला राम राम लेना पडत. ती बायको सुद्धा येणार नाही गंती बा काढा तरी तात्या म्हणत तुम्ही तुम ना गात माणसे नाही या. माझा विषय विरोधाचा नाही सोप नाही. मग हे का करायचंय? मला कुठेतरी बदलायचंय. मी कुठेतरी चेंज झालो पाहिजे. केवळ मी जे करतोय आणि ते लोकांना देखावा नको. लोकांना देखावा म्हणून जर तुम्ही करत असाल तर काही फायदा नाही. आपण ऐकतो ना ते सुराने कफिरे कन मागत पै पद सो सुर कहा पुनिताल मजिरा बजाती फिरे मीरा मतवारिस जा कहा सिया राम कथा कितनो ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा सिया राम बसे प्रतिखंबन में पर काड़न को. मग तुम्ही काही म्हणा. नृसिंह बसे सिया राम बसे आत्मा भगवान श्रीकृष्ण बसे पण काढण को प्रल्हाद का. आम्ही कीर्तन ऐकतोय गावबांनी ऐकलं पण गावबांचं परिवर्तन जीवनात झालं. कल्याणांनी ऐकलं पण कल्याणांचं परिवर्तन झालं. आम्ही ज्या क्षेत्रात प्रथम प्रवेश करतो ती श्रद्धा जी असते ती मधल्या काळात आमची जास्त अश्रद्धेकडे जाते. विठ्ठल 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 वास्तविक हा अनुभव आपला पाहिजेच. कोणता बहु आहे आणि हा विश्वास पाहिजे तो हा कि मला असं कोणत्याच धर्मात नाहीये. तुम्ही ख्रिश्चनांकडे जा अथवा इस्लामांकडे जा अथवा कुठेही जा हे कधीच कोणत्याच ग्रंथात सांगितलेलं नाही. एवढं अभिवचन एवढं प्रतिज्ञापूर्ण भगवान परमात्मा सांगतायत आपल्या हिंदू धर्मात. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मे मा सुच. मग तो कसा का असे ना. ज्ञानोबा राय किती सुंदर वार्तिक देत आहे. त्याला वार्तिक म्हटलं तरी चालेल. ओवी कारण वार्तिकाचं लक्षण असं आहे जे उक्त जे सांगितलं गेलं ते नाही जे ना सांगितलं गेलं ते सांगण्याचा प्रयत्न ज्ञानोबा रायांनी केला. ज्ञानोबा राय सांगतायत तो आदी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला न मरतू निघाला. भगवान परमात्माला शरण जाणारा त्याला पार केल्याशिवाय राहत नाही. अजामिळाची कथा तुम्ही ऐकली असेल आज महाराज आज उद्या आहे का. अजामिळाची कथा त्या कथेत सुद्धा हेच आहे. दुराचारी अजामिळ असतील आधी परंतु पुत्राच्या निमिषाने त्यांचा सुद्धा उद्धार केला. आहा तो हा मग आमच्यासाठी नाही का. फक्त सुदामांसाठीच करू ना म्हणताय का. फक्त शबरी मातेसाठीच करू ना म्हणताय का. अनंत आहे का. आमच्यासाठी सुद्धा आहे हे जगद्गुरु तुकोबारांना तुम्हाला सांगायचंय. म्हणून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. रामायणात सुंदर करुणावंत हे रामकथेने दाखवले. परत किती भांडण केली वालींनी. मै बेरी सुगरीब प्यारा गुण नाथ कवन मोही मारा मै सुगरीब मै
पण अपराध नाथ। श्री रामरायांची कथा ज्याने कधी अनेकांना खाल्लंच असेल जटायूंने, पण त्या जटायूंसाठी सुद्धा कसे त्रास आणि कसं पार केलंय जटायूंनीच मान्य केलंय, वालींनीच मान्य केलंय। जनम जनम मुनी जतन करा राम कैयावत जो समलोचन गोचर आगे राघव देव नाथ के ही खागे जन्म जन्म मुनि जतन कराई। तुमच्या आमच्यासाठी काही काही विरोधी वाटते विषय, पण महाराज काही काही मातेने सुद्धा भवसागर पार करणारा जो परमात्मा आहे त्याची शरणागती स्वीकारते। जरी आरोप केला असेल हटेली तूने क्या ठानी मन में राम सिया बन में जदपि भरत तेरो ही जायो तुझा आहे, परंतु इथं भरतांनी आरोप केला असेल, अयोध्येच्या प्रजेने आरोप केला असेल, पण कैकेयी मातेने विचार केलाय कोणत्याही भावाने शरण केलं तो पारल्याशिवाय राहणार नाही, तो तारल्याशिवाय सोडणार नाही। पण महाराज अनंत हे नाम ज्या आणि जो करुणावंत आहे त्याला जर तुम्ही शरण गेलात ना तोहा उतरील पार, याला मग तुम्ही भवनदी म्हणा अथवा भवसागर म्हणा अथवा भवरोग म्हणा, पण तुम्ही जर त्याला शरण गेलात तर तो पारच करेल। असो 11 वाजले, अभंगाचा सारांश थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न। तुकोबारायांना मी जसं पाहतोय तसं तुम्ही पाहता असं मला वाटत नाही, म्हणून तुम्हाला जसं वाटत असेल तसं समजा, पण मी माझ्या परीने गुरुदेवांनी जे सांगितलेलं असेल तेही यदा कदाचित सांगताना चूक झाली असेल तर ते माझ्या परीचं समजा, परंतु जो अर्थ असेल हा यथार्थ असेल असं नाही, कारण मी तुकोबाराय नाही। काय मी तुकोबाराय नाहीये आणि मी तुकोबारायांना पाहिलेलं नाहीये असं समजायचं नाहीये। तुकोबाराय म्हणजे आमच्यासाठी गात आहेत काय मुनित्रयम प्रमाणम, जसं लघु सिद्धांत कौमुदीमध्ये मुनित्रयम प्रमाणम, तुम्हाला असं वाटत असेल हे का सांगतायत, हे दोन्ही शास्त्रीय आमचे सोपान महाराज सुद्धा शास्त्रीय आहेत आणि आमचे नामदेव महाराज सुद्धा शास्त्रीय आहेत, मग शास्त्रींना प्रमाण लागतं। मुनित्रय प्रमाणम जसं व्याकरण शास्त्रात पाणिनी पतंजली आणि कात्यायन यांचं प्रमाण आहे तसं इथं सुद्धा काहीतरी प्रमाण असलं पाहिजे, तर हे प्रमाण माझं गाथाच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केला। असो माझ्या सर्व मागे उभे असलेली मंडळी, साधू मंडळी, साधक मंडळी, महाराज मंडळी, गुणजन मंडळी, त्यात आमचे निडोबाराय असो, आमचे रवी म्हणतात, आणि ते गातात तेव्हा खरंच आभा वाटतात, आमचे आभा महाराज, आमचे भाईजी तथा आमचे नारायण महाराज, निमगुडकर महाराज, आमचे गेलो पण आता गाव लक्षात येते, शिंद गवान, तुम्ही सर्व शिंद गवान मला माहिती नाही तुमचं गाव, दौड मंडाने आमचे विनेकरी बाबा भाईजी, तुम्ही असले की अर्ध लोकांचं मनोरंजन असतं, कारण काही काही ठिकाणी विनेकरी असे असतात महाराज त्यातले विनाधाराने बी अक्कल नाही, वय छोट वय कमी पण अल्प वयात एवढी प्रसिद्धी प्राप्त करून घेतली, कुठेही कोणाच्याही कडून आमच्या सोपान महाराजांची स्तुतीच गाजली जाते। दुसऱ्याला मान देणारा माणूस कधी मोठा बनत असतो, त्या व्यक्तीने प्रथम 6 वर्षापूर्वी माझ्या सोबत राहून 2-4 महिने कमीत कमी 5-6 महिन्याचा कालावधी घालवलेला असेल, हा इतकं प्रेम माझ्यापेक्षा आपल्या माझ्या मोठ्या बंधूंवर जास्त प्रेम, भयंकर दुःख तुम्ही टाळ्या वाजवताय चांगलंय,
आमच्या हेमंत महाराजांचे आभार समोर. चांगले. काय नाव आपलं? मला तुम्ही पाहतायत, मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला असं सर्वांना पाहायला लावणार आहे. तोच महाराज आहे का? कोणता? मंगला साले पैगता तो गणत खाली होतील माले क्या तोच आहे का? असो, बनायंगे मंदिर ठीक आहे. कोण कोण हिंदू आहेत बरं वर बोट करा. कदय मदय एखादं दुसरं निघा. तुम्ही माळा टाकल्या आहेत किंवा नाहीत ते मला घेणं देणं नाही, पण तुमचं प्रेम, तुमचं धर्मावरचं विशेष प्रेम असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही, मी तर कायम आरोप करत असतो, तुम्ही जोपर्यंत जातला सोडत नाही. व्यवहारासाठी जात महत्वाची, पण परमार्थात जोपर्यंत जात जात नाही तोपर्यंत तुमचा खरा परमार्थ होणार नाही. या धर्म मंडपात जर आलात ना तुम्ही, इथं फक्त एक एक तर मी वारकरी आहे, नाहीतर दुसरा हिंदू आहे हा विचार करून बसायचा. नाहीतर जवळ बसलेलेच एकमेकाशी बोलतात, हाऊ गुजर आहे आणि हाऊ माळी आहे आणि हाऊ पाटील आहे आणि रसपूत आहे आणि तू कोण आहे रे? याच्यामुळे तुकडे होत आहे. आतापर्यंत चांगलंय, आज वर्तमान काळ चांगलाय. आज आज वर्तमान काळ दिसतोय. नस नस में जो खून बहा है, आज वाटतंय. मेरा रंग दे बसंती चोला माए, रंग दे बसंती चोला. इस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन दासी की रानी मिट गई अपनी आन पे. उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे. आज बात मेरा करमा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए. इथं बसताना आणि माडकरी जो आहे त्याने हा देवासाठी विचार करावा, धर्मासाठी विचार करावा. कोणता? दिल दिया है जान देंगे ए वतन. नाही ती काय आम नाही काय एक दिन वहिना भाटो. मला शिवी येते बरं कधी कधी, येऊ द्या. आणि माझ्यावर आता कोणी केस करू शकत नाही, कारण दोन दोन गुन्हे माझ्यावर लोंद. मला काही वाटत नाही. आणि जो आतून खरं असेल त्याला जगाची काही भीती नाही. म्हणून हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे. नाटकात काम केलेली व्यक्ती महाराज. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान. हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए. बंडा ताचा होते किंवा वारकरी संप्रदाय होता आहे म्हणून डाव गेली महाराज. वारकरी संप्रदाय आहे म्हणून गो हत्या बंद झाली, लक्षात घ्या. कारण वारकरी संप्रदायातला प्रत्येक हिरा हर कर्म अपना करेंगे देह जाओ अथवा राहो ए वतन तेरे लिए. असं आहे, नाहीतरी देऊ देऊ पण देऊ. म्हणून सर्वांनी अशी टाळी वाजवताना कंजूशी करायची नाही. मी सांगत असतो अशी टाळी तर कधीच वाजवायची, कथेत वाजवा
पण बनायंगे मंदिरच्या टायमाला जर वाजवली तर मला असं वाटेल हे कुठं आले महाराष्ट्रात, कुठून आले, कसं काय रेल्वेच्या द्वारा का आले. ज्यांची कॅपॅसिटी नसेल वयाच्या पन्नासच्या पुढच्यांनी अशी जरी वाजवली तरी चालेल, पण 22 तर 32च्या 35च्या 38च्या तरुणांनी किंवा प्रौढांनी जर अशी वाजवली तर मला नक्कीच वाटेल याचं लग्न काबर केलं. असा आणि नाचायचं असेल नाचून घ्या बरं. कोण नाचाय तुम्ही माझे येत ना महाराजजी, तुम्हाला वाईट वाटत नाही ना, टाइम जातोय वाईट नाही. इकडं गोड गोड बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी. ऐका ऐका, आणि नाचले तर काय बिघडणार आहे का, नाचले तर काय बिघडणार आहे. ताटे ओ साठ काय अण्णा धाकल्याले कोणी, मी नाचस तर वयच त्याला चांगलं वाटत. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर.
रंग बलियों ते